राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील मायणी येथील सुप्रसिद्ध यशवंत बाबा महाराजांची वार्षिक यात्रा दरवर्षी रंगपंचमी ते गुढीपाडवा या कालावधीत भरते। यात्रेतील पाळणे झुलाव त्याचबरोबर यात्रेतील फिरणे आणि खाणे खूप गंमत आणि मज्जा अबाल वृद्धांसाठी एक वेगळा आनंद देणारी गोष्ट असते। पण चालू वर्षी काहीसं वेगळंपण, पण त्यातही एक अविस्मरणीय गोष्ट। खाण्यादरम्यान आनंदात मनाला चटका लावणारी, काहीशी गंमत वाटणारी पण चर्र काळीच करणारी अशी घटना। यात्रेत फिरता फिरता लोक काळ्या टी शर्टवाल्या लहान बाळांच्या स्टॉलकडे आवर्जून जात आहेत। हा एकटाच लहानगा सोबत शेजारील स्टॉलवाला छोटा मित्र स्टॉल आहे दाभेलीचा। खरं तर त्या दाभेलीत ना भाजी, ना कांदा, ना कोथिंबीर, पण त्याच्या बोलण्यातील गोडवा, विनोदी शैली कदाचित भविष्यातील एक मोठा व्यावसायिक दिसून येत आहे। त्याचे बोबडे बोल, घ्या घ्या दाबेली घ्या, तुम्हाला किती सांगा सांगा, हे शब्द खूप आनंद घेतला आणि सहज चौकशी केली असता त्याचं नाव स्वप्नील तेली, गाव देवराष्ट्र, आई वडील दारू पिऊन पडलेत मागे, आई नाही मला काळीच करपलंच, क्षणभर काही समजेना, खूप वाईट वाटलं म्हणून मागे स्टॉलवर पाहिल्यास खरंच प्लास्टिक कागदात बॅरलच्या मागे त्याचा बाप दारू डोसून निवांत पडलाय मलकटलेला आणि भेळीचा स्टॉल चालवत होती या स्वप्नीलची 75 वर्षाची आजी। आजींना विचारलं तर तेच विदारक ऐकायला मिळालं, सून गेली मरून, पोरग दारुड आणि पुढं हाय माझा नातू, किती लहान जीवाची धडपड, बाप असून नसल्यागत आई नाही तरी कोवळा जीव काम करतोय घरासाठी पोटासाठी धडपडतोय। या जगात काय काय परिस्थितीत लोक जगतात हे पाहून थक्क वाटलं आणि एक प्रेरणा पण मिळतीये। कितीही अडचणी असोत वा दुःख, पण जिद्द असली आणि काम करण्याची तयारी ठेवली की यश आपोआप मिळतं। खरोखर त्या बाळाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे। जमलं तर त्या बाळाच्या स्टॉलला भेट द्या, बिनचवीची पण मायेची आणि मदतीची दाबेली खाऊन या, नक्कीच तुम्हालाही प्रेरणा मिळेल आणि त्या बाळाला आशीर्वाद देण्याचीही संधी मिळेल, असे आवाहन प्रत्यक्ष भेट दिलेल्या कलेढोंचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सचिन शेटे यांनी केलं आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण मायणी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।